एन नमस्ते बालमित्रांनो, मित्रांनो आपण शिकत आहोत सरळ व्याज। तर सरळ व्याज हा घटक समजून घेताना आपल्याला काही गणितीय शब्द अगोदर माहित करून घ्यावे लागतील। तर कोणते आहेत ते गणितीय शब्द की जे आपल्याला माहित करून घ्यावे लागतील? मित्रांनो समजा एखाद्याने बँकेत पैसे टाकले, तर बँकेत पैसे टाकणारा होतो ठेवीदार, बँकेत पैसे टाकणारा होतो ठेवीदार। यानंतर ठेवीदाराने बँकेमध्ये किती रक्कम टाकली यालाच गणितीय भाषेत म्हणतात मुद्दल, गणितीय भाषेत याला म्हणतात मुद्दल। यानंतर ती जी मुद्दल आहे त्या मुद्दलीचा दर काय आहे? मग दर म्हणजे काय? बघा, जर आपण बाजारात गेलो भाजीपाला घेत आहोत, समजा आपण टोमॅटो घेतोय, टोमॅटोचा भाव आहे समजा 30 रुपये किलो, त्याचप्रमाणे अगदी पैसे आपण बँकेत ठेवतोय तर त्यामागे सुद्धा काहीतरी दर आहे। तर तो दर कसा आकारला जातो? तर तो दर आकारला जातो दर साल दर शेकडा, यालाच म्हणतात दसा दशे। यानंतर पुढचा आहे मुदत किंवा कालावधी। मग आपण बँकेमध्ये किती वर्षांसाठी पैसे गुंतवतो? 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष। मग या ठिकाणी प्रत्येक वेळेला आपण बँकेत पैसे टाकतोच का? तर असं नाही, कधी कधी आपण बँकेकडनं कर्जही घेतो। म्हणजे आपलं काही महत्वाचं काम असेल, समजा गाडी घ्यायचीये, घर घ्यायचंय, जमीन घ्यायची, कोणी इतर काही महत्वाचं काम असेल, मग अशा वेळेस आपण काय करतो? बँकेकडनं कर्ज घेतो। मग अशा वेळेस आपण बनतो कर्जदार। मग यावेळेस बँकेने आपल्याला जी काही रक्कम दिलेली आहे ती बनते मुद्दल। आणि अशा वेळेस आपल्याला बँकेला आपण जे कर्ज घेतलंय ते तर द्यावं लागतंच, पण त्यासोबत जी अतिरिक्त रक्कम आपल्याला द्यावी लागते ती या ठिकाणी ठरते व्याज। तर चला तर मित्रांनो, यावरून या सर्व शब्दांवरून आपण आता सरळ व्याज म्हणजे काय आणि ते कसं काढतात याचं आपण सूत्र बघूया। तर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100। तर सरळ व्याजाचं सूत्र होतं मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100। इन शॉर्ट किंवा थोडक्यात आपण असंही म्हणू शकतो सरळ व्याज बरोबर म द क भागिले 100। मग आता सरळ व्याज कसं काढायचं? तर आपण एका उदाहरणाच्या मदतीने ते समजून घेऊया। अक्षयने बँकेत 15,000 रुपये दशादशे 12 दराने 2 वर्षांकरता गुंतविले, तर त्याला 2 वर्षानंतर बँकेकडून किती व्याज मिळेल? मग मित्रांनो सूत्र आपल्याला माहित आहे, उदाहरण आपण व्यवस्थित वाचून घ्यायचंय, समजून घ्यायचंय। मग सूत्रामध्ये आपल्याला फक्त किमती टाकायची आहे। या ठिकाणी आपल्याला बँकेत गुंतवलेली रक्कम आहे 15,000, म्हणजे मुद्दल झालाय 15,000, दर आहे 12, कालावधी आहे 2 वर्ष। मग या सर्व किमती आपल्याला सूत्रात टाकायचं आहे। सूत्र आपल्याला माहित आहे सरळ व्याज बरोबर म द क भागिले 100। मग म 15,000 गुणिले दर 12 गुणिले कालावधी मुदत 2 वर्ष, म्हणजे 15,000 गुणिले 12 गुणिले 2 भागिले 100। मग आता याला सोपं रूप देऊया, 15,000 मधले 2 शून्य, 100 चे 2 शून्य गेले, राहिले 150 गुणिले 12 गुणिले 2। पुढच्या पायरीला पुन्हा एकदा 150 गुणिले 24 आणि 150 गुणिले 24 गुणिले 0 0, 24 पंचे 120, हातचे आले 12, 24 आणि 12 36, म्हणजेच या ठिकाणी सरळ व्याज होतोय 3,600 रुपये। बघा अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज निघालेलं आहे। सरळ व्याजच्या सूत्रामध्ये किमती टाकल्या आणि सरळ व्याज येते 3,600 रुपये। असा प्रश्न विचारला गेला असता आपल्याला की आता याच प्रश्नात आपण थोडासा बदल करूया, अक्षयला 2 वर्षानंतर एकूण किती रुपये द्यावे लागतील? मग या ठिकाणी आपल्याला बघा, त्यांनी फक्त व्याज विचारलंय का? नाही, तर या ठिकाणी त्यांनी आपल्याला वेगळा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे अक्षयला त्याने जे 15,000 रुपये घेतले ते तर द्यावे लागेल आणि अधिक व्याज, मग याला गणितीय भाषेत म्हणतात रास। मग अशा वेळेस आपल्याला रास काढावी लागेल। मग रास म्हणजे काय? तर त्याने घेतलेले 15,000 रुपये आणि त्याने जे कर्ज घेतलं होतं त्याच्यावरचं व्याज 3,600, म्हणजे 15,000
अधिक 3600 म्हणजे अक्षयला एकूण 18600 रुपये या ठिकाणी बँकेला एकूण द्यावे लागतील. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न असतात. परीक्षेत आपल्याला विचारलेलं असतं एकूण किती द्यावे लागेल, आपण 3600 आपलं उत्तर येतो आणि आपल्याला वाटतं हेच उत्तर आहे. म्हणजे अशा प्रकारे पर्यायात गफलत न करता प्रश्न व्यवस्थित वाचून प्रश्नाचा जर आपण अर्थ समजून घेतला तर निश्चितच आपलं उत्तर अचूक येण्यास मदत होईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय सोप्या उदाहरणाच्या मदतीने आपण सरळ व्याज हा घटक आज या ठिकाणी समजून घेतला. निश्चितच आपल्याला हा घटक समजला असेल आणि यावर आधारित जो स्वाध्याय खाली दिलेला आहे तो आपण निश्चित सोडवाल. धन्यवाद.